नमस्कार, गुड इव्हनिंग स्पेशल पुणेकर मध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण करूया आज हरभऱ्याची कुटून केलेली भाजी। तर साहित्य पाहूया। साहित्यामध्ये आपण घेतलेले आहे सुकवलेली हरभऱ्याची भाजी, जिरे, मोहरी, बेसन पीठ, चवीनुसार मीठ, पेचून घेतलेला लसूण, लाल मिरची पावडर, हळद, शेंगदाण्याचे कूट आणि मुगाची डाळ। चला तर आपण आता गॅस पेटवून घेऊया। पातेले गरम करायला ठेवले आहे, त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकूया। तेल टाकल्याच्या नंतर, तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडल्याच्या नंतर एक चमचा जिरे टाकूया। पाहू शकता आपण छान जिरे तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण पेचलेला लसूण टाकून घेऊ। लसूण छान ब्राउन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आपल्याला जशी लागेल त्यानुसार टाकावी। मी येथे छोटा 2 चमचे घेतलेले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकूया। हळद टाकल्याच्या नंतर ते थोडेसे परतून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये एक कांदा गरम पाणी टाकूया। आपल्याला जेवढी हवी असेल तेवढी ही भाजी आमच्या 4 लोकांसाठी आहे। त्यानंतर त्याला उकळून द्यावी आणि चवीनुसार मीठ टाकावे। मीठ टाकल्याच्या नंतर आपण डाळ धुवून घेतली होती ती टाकावी। शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यावा। आपल्याला जेवढा हवा असेल तेवढा छान उकळी येऊस तर थांबावे। तोपर्यंत आपण ही सुकवलेली भाजी मध्ये बेसन पीठ घेतले आहे ते कालवून घ्यावे। कारण तर ही भाजी आपल्याला उकळी आल्याच्या नंतर हटून घ्यायची आहे। अशी हाताने कालवून घ्यावे। आपल्याला जेवढे बेसन पीठ लागेल त्यानुसार फोडणीला उकळी येण्याची वाट पाहावी। पाहू शकता आपण छान हे मिक्स झालेले आहे। त्यानंतर उकळी येण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी। तर पहा तुम्ही आता पाण्याला उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून ठेवलेली भाजी आणि बेसन पीठ ते हटून घेऊया। ते अशा प्रकारे हटून घ्यायचं। ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते। आपण एकदा ट्राय करावी। ह्याच्यामध्ये गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही। गाठी पूर्णपणे फोडून घ्यायच्या। गॅस थोडासा मोठा करायचा। आपल्याला जशी हवी तशी हटून घ्यायची। घट्ट पातळ आपण बघायचं। एवढी खूप झाली। त्यानंतर याला छान शिजू द्यायची। 5 ते 10 मिनिटे याला व्यवस्थित शिजू द्यायचे। त्यानंतर खाण्यासाठी तयार होते ही भाजी। 10 मिनिटे असे शिजू द्यायचे।
10 मिनिटे झालेली आहेत। आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। मी आता सर्व करते। पहा आपण किती छान झालेली आहे भाजी। ही भाजी ज्वारीची भाकरी आणि कांदा याच्या सोबत खाण्यासाठी तयार आहे। भाकरी सोबतच ही भाजी जास्त छान लागते। हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।